अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आरोग्य दूत म्हणून परिचित असलेले राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल लोढा यांच्यातर्फे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहोरात्र रुग्णसेवा देणारे उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, चोखपणे आपले कर्तव्य बजावणारे पोलीस प्रशासन, तसेच जीवावर उदार होऊन वृत्तसंकलन करून नागरिकांपर्यंत बातम्या पोहोचवणारे पत्रकार बांधव, या सर्वांना मास्क, सॅनिटायझर, हँडग्लोव्ज, साबण याचे वाटप करण्यात आले आहे। जामनेर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काही प्रायव्हेट हॉस्पिटल बंद असल्यामुळे जनतेची प्रचंड गर्दी आहे। तिच्यात कोणाला कोरोनाची लागण आहे का नाही हे लक्ष घेत नाही। म्हणून मी प्रफुल्ल रायचंद लोढा माझ्यातर्फे व अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुप्रियाताई जयंत पाटील साहेब ह्या सर्वांनी सांगितलं आहे की बा आपल्या तालुक्यात आपल्या कार्यकर्त्यांनी जे काही होईल ते जनतेसाठी, डॉक्टर लोकांसाठी, पोलीस डिपार्टमेंटसाठी करावं। त्या हेतूने प्रेरित होऊन मी आपल्या तालुक्यातील डॉक्टर लोक, पोलीस स्टेशन लोक, पत्रकार बंधू ह्या सर्वांसाठी जी काय माझ्याकडून किरकोळ सहकार्य होईल ते करण्याचा प्रयत्न करीत आहे। तरी माझ्यासारखंच आणखी काही लोकांनी प्रेरित होऊन गोरगरीब जनतेची ह्या तालुक्यामधल्या जनतेला ह्या कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवणार नाही अशा पद्धतीने सहकार्य करावं ही माझ्यातर्फे मी सर्वांना नम्र आवाहन करीत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।